या ठिकाणी मी काही नैसर्गिक संख्या लिहिले त्या नैसर्गिक संख्या पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, अशा अनेक संख्या आहेत पाहू या सेगमेंट पहा तुम्हाला एक आपण मागच्या प्रकरणात मागच्या तासाला पाहिलं की एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही म्हणजे एक ही मूळ संख्या नाही पण ज्या कोल केले त्या काय दिसतात मूळ संख्या दिसतात या मूळ संख्येचं विश्लेषण पहा जर मी या ठिकाणी या दोन संख्येमध्ये बाकी तिथं फरक आहे दोनचा फरक आहे मध्ये फक्त एकच संख्या आहे या दोन संख्येमध्ये पुन्हा दोनचाच फरक या दोन संख्येमध्ये पुन्हा दोनचाच फरक या दोन मूळ संख्येमध्ये पहा दोनचाच फरक इथं आहे का पहा यांच्यामध्ये खूप फरक आहे पुन्हा ही संख्या ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोड मूळ किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात पुन्हा एकदा ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोड मूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात एक ते 100 पर्यंत अशा ज्या संख्या आहेत त्या लिहून काढ मी तुम्हाला चार जोड्या दिल्यात संख्येच्या 15 व 16 ही पहिली जोडी दुसरी जोडी 21 व 22 तिसरी जोडी 17 व 18 चौथी जोडी 25 व 36 या सगळ्यांचं तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं प्रत्येक जोडीमध्ये तर तुम्हाला असं दिसेल या दोन संख्यांना सामायिक विभाजक आहे का या दोन संख्यांना सामायिक विभाजक आहे का म्हणजे पहा या दोन संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो का जातो एकने मग एक सोडून कोणत्या संख्येने भाग जातो कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणून ही एक जोडी पहा तशी पुढे एक जोडी पहा 21 आणि 22 यांनाच एक सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो कोणत्याच नाही तिसरी संख्या एक मूळ संख्या एक संयुक्त संख्या यांना पण पहा कोणत्या संख्येने भागतो एकनेच भाग जातो पहा या लगतच्या संख्या तुम्हाला लगेच या पण लगतच्या संख्या ह्या पण लगतच्या संख्या पण पुढची जोडी पहा 25 व 36 25 ला 5 ने भाग जातो आणि 1 ने भागतो 36 ला 1 ने जातो पण 36 ला 36 ने भाग जातो 18 ने भाग जातो 9 ने भाग जातो 6 ने भाग जातो 3 ने जातो 12 ने जातो पण ह्या दोघांमध्ये सामायिक विभाजक नाही पा मग ज्या दोन संख्येमध्ये एक सोडून इतर कोणताही सामायिक विभाजक नसतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात अशा संख्यांना काय म्हणायचं सहमूळ संख्या असे म्हणतात